नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश घाटे, संचालक माऊली कॉमर्स कोचिंग क्लास अकोला। मागील व्हिडिओमध्ये आपण रिग्रेशन या चॅप्टरमधील पहिल्या मेथडचे उदाहरण अभ्यासले। या व्हिडिओमध्ये आपण रिग्रेशन या चॅप्टरमधीलच पुढची सेकंड मेथड या ठिकाणी पाहणार आहोत। या पद्धतीमध्ये आपल्याला उदाहरणामध्ये मीन दोन्हीही सिरीजचं, एक्स सिरीज आणि वाय सिरीजचं मीन काढून दिलेलं राहील, सोबतच स्टँडर्ड डेव्हिएशन दोन्हीही सिरीजचं आपल्याला दिलेलं असते व कोरोलेशनसुद्धा दिलेलं असते। या माहितीच्या आधारे आपल्याला रिग्रेशन इक्वेशन तयार करून दाखवायची असतात। तर ते उदाहरण कसं सोडवायचं ते आपण या ठिकाणी पाहू। तर मी पहिलं उदाहरण या ठिकाणी वाचतो, त्यानंतर आपण ते सोडवू। From the following data, draw the two regression equations. Mean marks in mathematics, bracket मध्ये x. तर त्यांनी marks in mathematics याला x असं म्हटलं, ते आहे 80. Mean marks in English, bracket मध्ये y, याचा अर्थ marks in English याला त्यांनी y असं म्हटलं। पण या ठिकाणी मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश या दोन्हीही विषयांचे मीन त्यांनी काढून दिलेले आहेत। तर इंग्लिशचं मीन आहे 50, मग स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ मार्क्स इन मॅथमॅटिक्स इज इक्वल टू 15 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ मार्क्स इन इंग्लिश 10, कोइफिशियंट ऑफ कोरोलेशन 0.40। तर ही माहिती आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली आहे। या माहितीच्या आधारे आपल्याला रिग्रेशन इक्वेशन काढून दाखवायचे आहेत। तर पहिल्यांदा आपण उदाहरण सोडवताना या ठिकाणी वर हेडिंग टाकून घेतलं, सेकंड मेथड कॅल्क्युलेशन ऑफ रिग्रेशन कोइफिशियंट। तर पहिल्यांदा आपल्याला बी एक्स वाय व बी वाय एक्स यांची व्हॅल्यू शोधून काढावी लागते, त्यानंतर त्याच्या आधारे आपल्याला रिग्रेशन इक्वेशन्स शोधावे लागतात। मग हे करत असताना आपल्याला दिलेली माहिती जी आहे ती आपण पहिले या ठिकाणी लिहून घेतली। मग ए एक्स म्हणजेच मीन ऑफ एक्स सिरीज ते आहे 80, मीन ऑफ वाय सिरीज ते आहे 50, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स सिरीज ते आहे 15, नंतर स्टँडर्ड डेव्हिएशन वाय सिरीज ते आहे 10 आणि कोइफिशियंट कोरोलेशन ते आहे 0.40। तर याच्या आधारे आपल्याला रिग्रेशन कोइफिशियंट काढायचं, म्हणून एक नंबर रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ एक्स ऑन वाय किंवा यालाच म्हणतात बी एक्स वाय ऑर करून। मग आता या ठिकाणी बी एक्स वाय काढण्याचा फॉर्म्युला बी एक्स वाय इज इक्वल टू आर थीटा एक्स, थीटा म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन, अपॉन थीटा वाय। या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला रिग्रेशन कोइफिशियंट एक्स ऑन वाय शोधायचा आहे। मग यापैकी आपल्याला जी जी किंमत दिलेली असेल ती आपण या ठिकाणी भरू। तर इथं आरची व्हॅल्यू आपल्याला देऊन ठेवलेली आहे 0.40, मग ती टाकायची 0.40। थीटा एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती आहे 15, म्हणून मग 15 अपॉन थीटा वायची व्हॅल्यू आहे 10, म्हणून मग या ठिकाणी 10। आता पहिल्यांदा 15/10 करून घ्यायचं, म्हणून मग 0.40 15/10 म्हणजे ते येतात 1.5, म्हणून गुणीला 1.5। मग यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येते 0.60, म्हणून बी एक्स वाय इज इक्वल टू 0.60। ही झाली आपली बी एक्स वायची व्हॅल्यू। सेम याच पद्धतीने आपल्याला बी वाय एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणून आपण पेजच्या दुसऱ्या बाजूवर दोन नंबर टाकू, पेजचे दोन पार्ट करून सोडवू। तर इथं रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ वाय ऑन एक्स किंवा त्यालाच बी वाय एक्स असंही म्हणतात, मग बी वाय एक्स इज इक्वल टू पुन्हा आर। आता बी एक्स वायच्या वेळेस जो फॉर्म्युला आपण अप्लाय केला त्याला फक्त उलटं करायचं आपल्याला,
म्हणजेच थीटा वाय वर घ्यायचा, थीटा एक्स खाली घ्यायचा, हा आर जसाच्या तसा, या ठिकाणी थीटा वाय अपॉन थीटा एक्स, मग आरची व्हॅल्यू होती 0.40, थीटा वायची व्हॅल्यू होती आपली 10, थीटा एक्सची व्हॅल्यू होती 15. आता यांचा जर भागाकार केला 10/15 तर ते येतात 0.67, म्हणून 0.40 × 0.67 यांचा गुणाकार केला तर उत्तर येते 0.27, आणि म्हणून BYX = 0.27. तर ही झाली आपली रिग्रेशन कोइफिशियंट वाय ऑन एक्सची व्हॅल्यू 0.27. आता एवढं झालं की आपल्याला रिग्रेशन इक्वेशन एक्स ऑन वाय काढायचं. मग आपण खाली लिहू रोमन फिगरमध्ये 3 नंबर किंवा 2 नंबर कॅल्क्युलेशन ऑफ रिग्रेशन रिग्रेशन इक्वेशन मग आता पहिल्यांदा आपल्याला याच्यात 1 नंबर टाकू रोमन फिगरमध्ये रिग्रेशन इक्वेशन एक्स ऑन वाय. मग एक्स ऑन वायचा फॉर्म्युला आहे एक्स मायनस ए एक्स इज इक्वल टू बी एक्स वाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वाय मायनस ए वाय. मग आता याच्यामध्ये किमती टाकू एक्स मायनस ए एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती आहे 80, म्हणून या ठिकाणी 80 इज इक्वल टू बी एक्स वायची व्हॅल्यू आत्ता आपण शोधून काढली ती आहे 0.60 ब्रॅकेटमध्ये वाय मायनस ए वायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती आहे 50, म्हणून ती टाकायची 50. आता एवढं झालं की हे एक्स मायनस 80 जसेच्या तसे 0.60 × y यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 0.60 y मायनस 0.60 × 50 ते जर गुणाकार केला तर 6 × 5 = 30 म्हणजेच ते येतात -30. आता एवढं झालं की हा -80 आपल्याला इक्वलच्या चिन्हाच्या उजवीकडे शिफ्ट करायचा आहे. मग हा मायनस आहे इकडे शिफ्ट केला तर तो प्लस होतो. मग या ठिकाणी शिल्लक राहते एक्स इज इक्वल टू 0.60 y -30 + 80, म्हणून मग एक्स इज इक्वल टू 0.60 y. एक आकडा मायनस एक आकडा प्लस आहे तर पहिल्यांदा वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, म्हणून मग इथं +50 कारण मोठी संख्या 80 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला रिग्रेशन इक्वेशन एक्स ऑन वायची व्हॅल्यू मिळाली. आता रिग्रेशन इक्वेशन वाय ऑन एक्स काढू आपण. मग इथं रोमन फिगरमध्ये पेजच्या दुसऱ्या पार्टवर रिग्रेशन इक्वेशन वाय ऑन एक्स, मग त्याचा फॉर्म्युला आहे वाय मायनस ए वाय इज इक्वल टू बी वाय एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस ए एक्स. आता याच्यामध्ये किमती टाकायच्या वाय मायनस ए वायची व्हॅल्यू होती 50 इज इक्वल टू बी वाय एक्सची व्हॅल्यू आपण शोधून काढली ती होती 0.27 ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस ए एक्सची व्हॅल्यू होती 80. एवढं झालं की हा वाय मायनस 50 जसेच्या तसे इज इक्वल टू 0.27 × x ते येतात 0.27 x. त्यानंतर या 0.27 80 मल्टिप्लाय करायचं मग ते उत्तर येते 21.6.
पॉइंट 27 × 80 म्हणजे ते येतात 21.6, चिन्ह येते मायनसचं। आता एवढं झालं की हे -50 आपल्याला इक्वलच्या चिन्हाच्या उजवीकडे शिफ्ट करायचे, मग -50 उजवीकडे शिफ्ट करताना मायनसचे प्लस होतील, म्हणून मग या ठिकाणी राहिलं वाय इज इक्वल टू 0.27x -21.6 +50। आता एक आकडा मायनस एक आकडा प्लस म्हणजे वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून मग वाय इज इक्वल टू 0.27x प्लस 50 मधून 21.6 गेले तर ते राहतात 28.4। तर अशा पद्धतीनं आपल्याला रिग्रेशन इक्वेशन वाय ऑन एक्स या ठिकाणी मिळालं। तर आपण पहिल्यांदा दिलेल्या माहितीच्या आधारे बी एक्स वाय व नंतर बी वाय एक्स शोधून काढला। आलेले रिग्रेशन कोइफिशियंटचे उत्तरं आपण रिग्रेशन इक्वेशनच्या फॉर्म्युलामध्ये टाकले। आता हेच उदाहरण जर आपल्याला एका स्टेपमध्ये म्हणजेच फक्त एवढ्या स्टेपमध्ये जर सोडवून पाहायचं असेल तर ते कसं सोडवायचं ते आपण पाहू, म्हणून या ठिकाणी मी मधात ऑर लिहितो आणि याच्याच खाली आपण शॉर्टकट मेथडने रिग्रेशन इक्वेशन कसं काढायचं ते पाहू। मग आता ही ऑरमधली मेथड आहे म्हणून मग रिग्रेशन इक्वेशन एक्स ऑन वाय, तर आपण याच्या ही जी मेथड पाहिली याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बी एक्स वाय कॅल्क्युलेट केला मग बी वाय एक्स कॅल्क्युलेट केला। आपण वेळ वाचवण्याच्या दृष्टीने बी एक्स वाय आणि बी वाय एक्स सेपरेट न काढता आपण डायरेक्ट रिग्रेशन इक्वेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये बी एक्स वायच्या जागी जर हे इक्वेशन टाकलं तर आपलं दोन वेळा काम करण्याची मेहनत वाचते। ती कशी? तर या ठिकाणी आपण रिग्रेशन इक्वेशन एक्स ऑन वायचा फॉर्म्युला एक्स मायनस ए एक्स इज इक्वल टू बी एक्स वाय ब्रॅकेटमध्ये वाय मायनस ए वाय। तर आता आपल्याला बी एक्स वायची व्हॅल्यू माहीत नाही तर आपण बी एक्स वायच्या जागी ए एक्स इज इक्वल टू या बी एक्स वायच्या जागी आर थीटा एक्स अपॉन थीटा वाय ब्रॅकेटमध्ये वाय मायनस ए वाय, म्हणजे जी बी एक्स वाय आणि बी वाय एक्सची व्हॅल्यू आपण सेपरेट शोधून काढली होती ती सेपरेट शोधून न काढता हे इक्वेशन सरळ आपण रिग्रेशन इक्वेशनमधील बी एक्स वायच्या जागी टाकायचं, म्हणजे आपला वेळही वाचेल आणि कमी वेळात आपलं उदाहरण पूर्ण होईल। मग आता आपण किमती टाकू, या ठिकाणी एक्स मायनस ए एक्सची व्हॅल्यू होती 80 इज इक्वल टू आरची व्हॅल्यू होती 0.40, थीटा एक्सची व्हॅल्यू होती 15 आणि थीटा वायची व्हॅल्यू होती 10 ब्रॅकेटमध्ये वाय मायनस ए वायची व्हॅल्यू होती 50। तर पहिल्यांदा आपल्याला 15/10 हे इक्वेशन सोडवायचं, मग या ठिकाणी हे एक्स मायनस 80 इज इक्वल टू 0.40 × 15/10 म्हणजे येतात 1.5 ब्रॅकेटमध्ये वाय मायनस 50 जसेच्या तसे। आता या ठिकाणी पुन्हा एक्स मायनस 80 इज इक्वल टू 0.40 × 1.5 म्हणजे ते येतात 0.60 ब्रॅकेटमध्ये वाय मायनस 50। आता 0.60 इथे आले, सेम इथे सुद्धा तीच अमाऊंट आली। तर अशा पद्धतीनं आपण एकाच इक्वेशनमध्ये दोन्ही व्हॅल्यू शोधून काढतो आहे। मग आता हे सोडवताना हे एक्स मायनस 80 जसेच्या तसे 0.60 × y म्हणजे ते येतात 0.60y मायनस 0.60 × 50 म्हणजे ते येतात 30। आता हे मायनस 80 इकडे शिफ्ट केले तर ते प्लस होतात, म्हणून या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 0.60y मायनस 30 प्लस 80। मग आता एक संख्या मायनस एक संख्या प्लस म्हणून वजाबाकी, मग एक्स इज इक्वल टू 0.60y
प्लस 50 हे झालं आपलं रिग्रेशन इक्वेशन एक्स ऑन वाय शॉर्टकट मेथडने. सेम याच पद्धतीनं आपण रिग्रेशन इक्वेशन वाय ऑन एक्स काढून पाहू. मी या ठिकाणी रिग्रेशन इक्वेशन वाय ऑन एक्स, मग याचा फॉर्म्युला वाय मायनस ए वाय इज इक्वल टू बी वाय एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस ए एक्स. आता या ठिकाणी वाय मायनस ए वाय इज इक्वल टू या बी वाय एक्सच्या जागी आपण आर थीटा वाय अपॉन थीटा एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस ए एक्स असा बदल केला. मग आता किमती टाकू, वाय मायनस ए वायची व्हॅल्यू होती 50 इज इक्वल टू आरची व्हॅल्यू होती 0.40, थीटा वायची व्हॅल्यू होती 10, थीटा एक्सची व्हॅल्यू होती 15, ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस ए एक्सची व्हॅल्यू होती 80. आता हे सोडवू, वाय मायनस 50 इज इक्वल टू 10/15 ते येतात 0.67, म्हणून हे 0.40 × 0.67 ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 80. मग वाय मायनस 50 इज इक्वल टू 0.40 × 0.67 ते येतात 0.27 ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 80. मग या ठिकाणी वाय मायनस 50 इज इक्वल टू 0.27 × x 0.27 x 0.27 × 80 हे जर केलं तर ते येतात 21.6, म्हणून या ठिकाणी मायनस 21.6. एवढं झालं की हे मायनस 50 इकडे मायनस आहे, इकडे शिफ्ट केले तर ते होतात प्लस, आणि म्हणून वाय इज इक्वल टू 0.27 x मायनस 21.6 प्लस 50. तर या ठिकाणी इक्वेशन येते वाय इज इक्वल टू 0.27 x प्लस 28.4. तर अशा पद्धतीनं रिग्रेशन इक्वेशन वाय ऑन एक्स या ठिकाणी आपण शॉर्टकट मेथडनी शोधून काढलं. यातलंच एक आणखीन उदाहरण आपण या ठिकाणी पाहू, म्हणजे तुम्हाला आणखीन आयडिया क्लिअर होतील.